नमस्कार आणि योकार प्राइम टीव्ही तुमका सगळ्यांक आजच्या प्राइम इव्हनिंग अपडेटान आणि आजूय आमचे रिपोर्टर्स ऑनलाईन असा सदा बसीन ते ऑनलाईन लाईव्ह तुमच्या बरोबर आता आजचे अपडेट सांगतले अख्खे गोयभराच्या रिपोर्टर्स ऑनलाईन असा. आजूय खूप घडामोडी घडल्या. आम आदमी पार्टीची प्रेस झाल्या, बाबू कोळेकरांच्या अगेन्स्ट गोवा फॉरवर्डान प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, बाबू कोळेकरांनी सुद्धा क्लॅरिफिकेशन दिले असा, रोहन खोटेन आपले फेक वोटिंग लिस्ट हाजिरूय ते उलयले असा आणि बाकी कोविडचे अपडेट्स आम्ही तुमच्या फुड्यान दवरतले. मडगावच्यानूय गौरंग कनेक्टेडा मडगावचे तुमका म्युनिसिपालिटीचे इश्यूज आणि बाकीचे इश्यूज जे असा ते घेऊन आम्ही अपडेट येतले. सगळ्यात पहिली आज या आम्ही नॉर्थ गोवा म्हापशा बार्देस वाठारात थंय रेणुका ऑनलाईन असा, रेणुका कडल्यान अपडेट्स घेऊया. रेणुका, किती घडामोडी या आजचे पॉलिटिकल घडामोडी किती झाल्या त्या वाठारात आणि कोविडचे सिच्युएशन सध्या किती असा? येस सर, आयज मेन हांव म्हटल्यार आल्दोना पंचायतीन एक मिटींग जाल्ली सर, पंच मेंबरां वांगडा सगळे 11 मेंबर प्रेजंट आशिल्ले. तांकां मेन इश्यू आशिल्लो तो सेक्रेटरी, तांकां तो सेक्रेटरी नाका आशिल्लो. जे डायरेक्टर ऑफ पंचायत तांच्यांनी एक सेक्रेटरी दवरलो, एडिशनल सेक्रेटरी, तो फक्त विकाक दोनदां येतालो आनी तांची सगळीं कामां पेंडींग उरतालीं. आतां जो एक टेंडर, एक पेंडेमिकच्या टायमार तांच्यांनी खंयचोच टेंडर पास करूंक नाशिल्लो. आतां थोड्या दिसान फाटल्या जुनान एक ग्रास कटिंग एक वर्क ऑर्डर पास जाल्लो तो 10 ऑगस्टाक आनी तांकां सर्क्युलर येयलो तो 14 ऑगस्टाक की डिस्ट्रीक्ट चेक जाला म्हणून. पण आतां हो आतां सेक्रेटरी आसा हेजेर सगळ्यांनी मेंबरांनी अप्रूव्ड केला, पण सेक्रेटरी हो अजून बील पास करना आनी सगळे पेमेंट पेंडींग आसा. हेजेर आयज भासाभास जाल्ली मिटींग जाल्ली, पण मिटींग जाताना आयज एडजंट केली आनी ती कंटिन्यू वेनसडे अशी सांजच्या टायमार दवरला सर. तशेंच तांच्यांनी एक डिमांड केला, सपोज जर सेक्रेटरी तांकां सपोर्ट करना जाल्यार हेका सेक्रेटरीक काडचो, आनी सपोज जर असोच आमकां त्रास करूंक लागलो तर आमी फुडें वचून प्रोटेस्ट करतले अशें थंयसरले पंच मेंबरांनी म्हटले. तशेंच सर म्हापसा हांगासर आयज ब्लड डोनेशन कॅम्प जाल्लो, प्रिती भोजन म्हापसा हांगासर आरएसएसचे आयज आरएसएसचे हेंच्यांनी आयज अरेंज केल्ले सर. तशेंच सर आयज कोविडचे अपडेट म्हटल्यार म्हापसा 11 केसीस गावले सर, अल्दोना 3 आणि कोलवाळे 8 सर केसीस देवत आहे सर. देवत आहे, दॅट इज अ गुड न्यूज वी कॅन सी. पण मेन हरेसमेंट जे सांगले अल्दोना एरियन अल्दोना जी सेक्रेटरी लोकांचे म्हणणे किती असा तो किती सतायता म्हणजे व्हॉट इट इज पंचायतीचे सर पेंडिंग तांची जी कामां आसा पळय सर ती पेंडींग दवरला. आतां थोडे अशें म्हणटा की आतां थंयसरलो अल्दोनचो पंचायत आहा तो आतां किरण कांदोळकरान टेक ओवर केला, तेजो मनीस थंयसर बसला. सो तेंचे म्हणप आहा की आतां मे बी पॉलिटिकली कितें इश्यू जाला काय, ग्लेन आमची कामां करना काय, हो आतां तेंच्या मदीं इश्यू जाला सर. पंच मेंबराच्या मदीं थोडे पंच मेंबर किरणाक सपोर्ट करता, सो मेन इश्यू चालू आसा थंयसर पंचायतीन मेन अल्दोना आनी त्या खातीर लोकांची डिवाइड झाले असा म्हणून सगळ्यांक प्रॉब्लेम सुरू झाला. या वटेन एका वटेन किरण आणि एका वटेन ग्लेन ह्याच्या मध्ये लोकांक त्रास सुरू झाला. येस सर, आणि लोकांची सजी पैशांची जी लोक आणि मेन म्हणतात ते 11 वॉर्डाचो पंचायत सर, व्हडलो पंचायत. सो जे लोक पयसून येतात तांची कामां पेंडींग उरता आणि सेक्रेटरी मेन म्हटलं तो टायमार नसता आणि विकली दोनदाच विजीट मारता. सो कामां कशी त्यांची जातली, मिटींगही जायना सर, त्यांची ग्रामसभाही जायना. ओके ओके येस येस रेणुका, थँक्यू थँक्यू रेणुका फॉर द अपडेट. म्हापशा अल्दोना फुल एरिया आमच्या रेणुकाक लागता आणि शी हॅज ऑलरेडी गिवन अस द अपडेट सेईंग दॅट खंय आता सध्या किरणाक आम्ही पळयला. किरण बीजेपीन अजून ऑफिशियली रेजिग्नेशन करू ना देऊ ना, पण वी सी दॅम आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू केला आज तुमकां पळोवपाक मेळटलें, बट वी सी हिम टुवर्ड्स गोवा फॉरवर्ड आणि म्हणून खंय तरी ते सुरवात झाली असा. ग्लेन इज इन बीजेपी आणि खंय तरी थोडे पंचायत ग्लेनाची किरणाची म्हणली जाता. सो कॉन्स्टिट्युएन्सी ग्लेनाची असली तरी किरण हॅज एंटर्ड आणि आता हे पॉलिटिकल हेच्या भितर लोकांक त्रास जावचो न्हू. म्हाका दिसता खंय तरी सरकारान हे पळोवपाक जाय की हे पॉलिटिकल गिमिकान लोकांक त्रास जायनासतना सेक्रेटरीन आपले व्यवस्थित काम करू. दोनूच दीस येता म्हणटकच लोकांची कामांय उरता. सो प्लीज वी थ्रू दीस वी रिक्वेस्ट की लोकांक त्रास करचो न्हू ह्या पॉलिटिकल घडामोडी खातीर ज्यो कितें चल्ला त्याचे, लोकांची कामां तरी सुरळीत बेगिनात बेगीन सुरू जावची. ओके, हे आशिल्ले म्हापशा एरियान वाठारान कोविडाचे सिच्युएशन सांगले. दिसता ओवरऑल की कोविड हळूहळू केसीस कमी जाता. वी होप दॅट सगळे टेस्टिंग कंप्लीट सुरू आसा आणि केसीस कमी जातात जाल्यारूच इट मेक्स सेन्स. सो नाव मी मूव टू साऊथ गोवा. आता मी बार्देस पळयला, आता मी मडगाव या.
साउथ गोवा गोरंग असा आमच्या बरोबर कनेक्टेड गोरंगाकडे उलोया. मडगाव म्युनिसिपालिटीची सध्याची परिस्थिती किरे, हाउ इट इज गोइंग अहेड, ओव्हरऑल सालसेट आणि मडगावचे सिच्युएशन किरे असा ते गोरंग आमका डेफिनेटली जितलं गोरंग किरे परिस्थिती आ मडगावची. कोविडाचे जवळजवळ सालसेतीक 580 केसी असात, तातूंतल्यो 310 केसी मडगाव आणि फातोड्डा असात. ZP ऑफिसांक आज एक केस सस्पेक्ट झाली, सो तांणी ZP ऑफिसांत सांजेर मायत्याक बंद दवरले. म्युनिसिपालिटीची एक म्हणल्यार गव्हर्नमेंटान एक नुपूर एजन्सी अपॉइंट केल्ली जे सीसीटीव्ही बसोवपाक लागून ज्यो बंद पडिल्ल्यो आसात, जे MPLED ज्यो म्युनिसिपालिटीक मडगांव एरियाक बसयल्ल्यो 20 सुमार, तातले 6 CCTV रिपेर केल्ली आसात आनी 14 CCTV जी 14 न्यू बसोवपाक पडटा त्यो रिपेर जायनात. त्यो ह्या आठवड्याक म्हणल्यार बसयता म्हणून सांगल्यार ते नुपूर एजन्सीन सांगला ऑलरेडी, आनी हाजे मेंटेनन्स मुखारलो जो आसा तो म्युनिसिपालिटी करतली अशें म्हणून आमकां शिवन सांगिल्लें आसा. एक म्युनिसिपालिटीच्या फाटल्यान एक बेलिंग मशीन फिक्स केल्लें म्युनिसिपालिटीचे एक फ्री जाग्या भितर, ते बेलिंग मशीन खुबशे दीस जाले बंद आशिल्ले. ते बंद आसपा कारण आज सिपीन ताजे बोवाळ जातकीर सोशल मिडियाचेर ताजे जे फोटो जावं व्हिडियो व्हायरल जातकीर सिपीन आनी एलॉंग विथ द अदर ऑफिसर्स ते इन्स्पेक्शन केले. इन्स्पेक्शना नंतर सिपी उलयताना सांगले की हे मशीन खंय शेडीक लागून बंद आसा, शेड बांदली ना, शेड जी बांदपाक कॉन्ट्रॅक्ट दिलो तो कॉन्ट्रॅक्टर अजून तयार ना. म्हणजे ही नॉर्मल रिझन आहा, फक्त मुखार धुकळपाची रिझन जी टायम काढपाची रिझन आसा ही ती सांगतात. शेड बांदना हे ना, हाचे नंतर तांणी खंय नोटीस काढल्या ते कॉन्ट्रॅक्टराक नोटीस काढल्या, थंयच्यान म्हणटा ते बेलिंग जायना कित्याक पॅन्डमीक आशिल्ले आनी खुबशे सिमेंटाची जे भायर बेलिंग जाताले आनी भायर फॅक्ट्रीक वतालो ते जायनाशिल्ले. पण आम्ही पळयला की सोनसड्या वयल्यान बेलिंग जायना आणि बेलिंग जाऊन त्याचे नंतर त्यांनी सांगला की बेलिंग आम्ही चालू केला, फॅक्टरी चालू झाली भायल्यान आता जातले, तरी असताना हांगची बेलिंग जायना. म्हणजे रीड टाइम नाव नाव फक्त नावापुरती इन्स्पेक्शन झाले असा. ओके, एक माजोड्डा हातून भीतर जवळजवळ 46,000 स्क्वेअर मीटर लँड जी पॅडी फील्ड असा ती कन्वर्ट जावपाचो बोवाळ झाला, कन्वर्ट जाता म्हणून एक बोवाळ झाला माजोड्डा आणि बेदलबाटी हातून भीतर. आनीक थंच्या लोकांनी काल मोर्चा केलो, मोर्चा करतकीर थंय MLA आयलो, मागीर तांणी जे तांचे करस्पोंडंट झाले म्हणजे डेप्युटी मिनिस्टराचे बाबू कवळेकराच्या ऑफिसा कडेन, आनी कळ्ळें की तशें प्रपोजल आयला की 46,000 अशें म्हणून MLA सांगिल्लें आसा. आनी MLA ते लोक म्हणटात आमी कशेंच करपाक दिवपा ना हांगा, आमच्या गांवांत आनी हॉटेल नाका. दुसरे MLA तांकां आपलो सपोर्ट एक्सटेंड केला आनी आतां तो एक डेलिगेशन घेवन वतलो डेप्युटी CMाच्या हांगा आनी तांकां मेमोरेंडम दितलो की आमकां आनी हॉटेल बिटेल कांय नाका. आनी तो म्हणटा आपूण लोकां बरोबर आसा आनी आपूण हें करपाक दिवपा ना, सेटलमेंट करपाक दिवपा ना. ह्यो आशिल्ल्यो आयच्या मडगांवचे अपडेट. हय, पूण ते हॉटेल येता म्हणून कन्फर्म, हॉटेल येता म्हणून कन्फर्म आशिल्ले आहा काय आनीक कितें प्रोजेक्ट येता, इज दॅट कन्फर्म की हॉटेल येवपाचे आहा म्हणून? सद्याक जेन्ना तांणी हे स्टार्ट केले बाबू कवळेकर ऑफिसा कडेन जावं ताजे PA कडेन उलोवन विचारले की तुमकां कितें प्रपोजल आयला TCP, तेन्ना कळ्ळां की 46,000 स्क्वेअर मीटर कन्वर्ट करपाक एप्लिकेशन घाल्ले आसा, तातूंत भितर लोकांलो अंदाज आसा की थंय हॉटेल येता म्हणून. ओके ओके, सो त्या प्रपोजलान काय ना पेन्शन केलें? प्रपोजलान काय ना, प्रपोजल कन्वर्जनाचे प्रपोजल आयिल्ले आसा आनी ते लोक कन्वर्जन करपाक पॅडी फील्ड दिवपाक अपोज करतात. MLA तांणी सांगला आपलो सपोर्ट तुमकां आसा म्हणून. ओके ओके गौरंग, थँक्यू व्हेरी मच अपडेट दिल्या बद्दल मडगांवच्यो साउथ गोवा. येस आशिल्ले गौरंग आणि मडगांवच्यो आम्ही सिच्युएशन पळयता जेन्ना कोविडाचे सिच्युएशन पळयता तेन्ना थंय दिसता की केसीस कमी जाता, ZP ऑफिसाची अपडेट दिली, पण ओव्हरऑल जर पळयता आमी जाल्यार कोविडाचे सिच्युएशन कमी दिसता आणि हे कन्वर्जन ऑफ द लँड आणि प्रोजेक्ट्स जे आहात गोयात ते हळूहळू खूपशो कडे वाढत चाललेले असा. लोकांचं अपोज साहजिकच आहे की येदी व्हडली एरिया कन्वर्ट करीत जाल्यार परतूय पॅडी फील्ड असा थंय लोक थंय वस्तीर असा आणि सध्या एक्झिस्टिंगूच हॉटेल्स इतले वाढिल्ले असा गोयात. IIT प्रोजेक्ट आहात, बाकी सगळे प्रोजेक्ट्स आहात, त्यांचे म्हाका दिसतं चड कॉन्सन्ट्रेट सरकारान करपाची गरज आणि लोकांचे ऐकप चड गरजेचे आहात आणि डिस्कशन करप चड गरजेचे आहात. आम्ही खूप कडे पळयता की देर आर नो डिस्कशन्स विथ द ग्रामसभा. ग्रामसभान डिस्कस करून खंयचो प्रोजेक्ट हाडप इज अ बेसिक थिंग वेअर यु नो पीपल्स व्ह्यू कॅन बी हर्ड. सो ग्रामसभान जर प्रोजेक्ट हाडीत, प्रेझेंटेशन दाखयत, लोकांक सांगीत जाल्यार तेजे मोर्चा किंवा प्रोटेस्ट जावपाचे चान्सीस आर व्हेरी लेस. आणि बाकी प्रेस कॉन्फरन्स जे हांगा जाल्ले आसा पण जे आयज घेतलेले आसा त्या प्रेस कॉन्फरन्सची अपडेटूय अलिशा कडेन घेऊया. अलिशा, सध्या पणजेची परिस्थिती किती आसा? Yeah, to begin with, what has happened is that in Panjim, today Aam Aadmi Party took a press conference in which they have categorically said that Goa is for Goans and it's not for Adanis or Jindals. So the major projects of transmission line, the doubling of track and national highway, they said that they all are opposing it. And since it's coming from the center and it's only meant to transport coal,
So they were the opinion that in this scenario, people should make sure that they try and get a lot of they get a feedback from the people, and people should unitedly come together and oppose such things, because this may affect in the long run. Also, they have made an allegation that BJP has already sold an option, the Mahadhar to the center, and also they have stated that they want to build up right from the grassroots level. So this is what they have suggested in their press conference today. Today we have a news with us which states that the renowned Konkani writer and the Goa State Cultural Awardee, Tanaji Halankar, who was 77, who edited 4 volumes of Konkani Encyclopedia for Goa University, passed away after a brief illness at his Porvorim residence. So that is one particular update that we have with us. Also today, there was a press conference which took place at Panjim, where the Goa Women's Party, the Goa Women's Goa Forward Women's Party, had a press conference in which they stated that the deputy CM, has uploaded a video, pornography video, which and has circulated on a group for which has altogether 248 members. So they demanded that the CM, Dr. Pramod Sawant, should take action against Kavrekar, Babu Kavrekar, for his immoral behavior, which cannot be tolerated. This is a press conference which was taken by Goa Women Forward Party. Along with that, just minutes after this press conference was taken, there was another statement that we tried to get in touch with the deputy CM, Babu Kavrekar, and he gave us his take on that, where he has filed a complaint to the crime branch, stating that some miscreants have hacked and have tempered his mobile phone and uploaded this pornography video on this particular group. And it was on a Sunday night, he stated, when he was fast asleep. So as per the information that we have received right now, that the complaint has been already filed by before the crime branch, and the investigation will be on. Another one interesting update that I have with me right now is that the direct flight from Goa to London is started on Sunday, yesterday onwards, where initially it will go for a week, and following which, from November onwards, it will go twice a week, where there will be a direct flight from Goa to London by Air India. So that's another update that we have with us. Also today, Sanghe MLA Prasad Gaukar urged Goa government to take people into confidence with whenever you're planning for any big project such as IIT, and he suggested that he will welcome the proposed IIT in Sanghe Taluka, with where there are 3 sites were also identified in the past. So he's of the opinion that instead of Nellore, Sanghe is a place where people can think of when it comes to IIT. Additionally, on a Sunday, we came to know that Saturday night there was a party in various clubs in Goa, where the party was in full swing, where people were not following any social distancing norm, were not having a face mask, and this could indeed worsen the COVID-19 scenario, as we are still in a pandemic situation. We got in touch with the health minister, Vishwajit Rane, who stated and came out clear that strict action needs to be taken against the violators, especially when in a pandemic situation, if such rules or social distancing norms are not followed, it may lead to a long-term problem, especially in terms of he has come out clear about his action. He said that licenses of such clubs should be suspended and cancelled also if found guilty, and he said that he would take this issue to the CM. So this is something which I think is right now the need, and people should come out wide and clear about their statements when it comes to have following social distancing norms and taking action against the violators, so that such an action is not repeated in future and people are more cautious. And right now we have the guidelines, so considering that it is a COVID pandemic and people are trying to live with what is new normal, but if such guidelines are not strict, there are chances of violations, which may indeed lead to worsening of COVID-19 scenario, which we all are aware that have come down from the past 4 months.
yesterday was the lowest cases that have been reported. That is, if I may give you a brief number about it, it is yesterday was 187. It was like a sign of relief, especially for people. After almost 4 months, we have come registered the lowest 187 COVID positive cases, which is a very good news. Also, to give you an update, what has happened is that we got in touch with Kiran Kandolkar in our program called Prime Encounter, where Rupesh Samant had an interview with him, and he stated that he made some very interesting statements, which if I can bring to your knowledge right now, is that he has said that the Goa Forward Supremo Vijay Sardesai can be the next Goa PM, and more leaders are likely to join the party, including three amongst the current BJP MLAs. So this statement and much more has been discussed in an interview of Prime Encounter, which can be seen tonight at 7:30, 19th October 7:30. So yes, from Panjim, this is the update for now. Back to you. So Sadhya Devin connected. Devin, Devin, साखळी केरी वाठारांत कितें परिस्थिती आहा, कोविडाचे सिच्युएशन कितें आनी बाकीच्यो घडामोडी? संदीप, कोविड एज इट इज हा 170 केसीस, इट्स 95 फ्रॉम परये कॉन्स्टिट्युएंसी एन्ड 75 फ्रॉम वालपय. एन्ड फाटी ना आमी जो गाड्यांचो विषय काडलेलो, सो आतां गाडयेकार सगळे कितें करतात, आपूण पंचायती कितें सांगतात की कितें टॉयलेटचो इश्यू सॉल्व करा म्हणून, सो तेंकाय खंय तरी एम्प्लॉयमेंटल चान्सीस मेळटालो. सो एका गाडीवाल्यानूच एक पंचायतीक ऑफर दिले की आपूण टॉयलेट थंय बांदून पे टॉयलेट ती प्रोसेस करता म्हणून. सो आतां पंचायतीचे डिसिजन्स आहा की कितें करपाचे ते फुडें. आनी नेक्स्ट रोडाचे अजून कितें कामाचे स्टार्ट जावंक ना, पावस गेलो तरी अजून कितें हे दिसना की बाबा आतां चालू करतले म्हणून. चोल्ला वाटेक तर खूपच आनी आनी खड्डे भितर गेलेले आहा पावसाक लागून, थंय वचपाची परिस्थितीच ना. ओके ओके थँक्यू देवेन, अपडेट दिला बद्दल. जाणा नेटवर्क इश्यू असा, सगळो प्रॉब्लेम असताना ऑनलाईन येऊन आमकां अपडेट दिली, त्याच्या खातीर देव बरें करू म्हणटा. ह्यो विषय असाच कंटिन्युअसली कोविडाचे सिच्युएशन आम्ही पळयता, कोविडाचो विषय आम्ही पळयता, कोविडाचे सिच्युएशन आम्ही पळयता, सगळ्या कोविडाचे केसीस कमी जायत चालले असा. आणि दुसरो मुद्दो जो आमच्या देवेंद्र रिपोर्टरान घेतिल्लो, थंय की रातच्यो बसी गाडयो थंयच्यान येता वाठारांत, आनी थंय टॉयलेटीचो विशय आसल्या कारणान लोकल लोकांचोय एक मुद्दो आशिल्लो की थंय क्लिननेस दवरचे, किंवा रातचे तेंचो एम्प्लॉयमेंटूय आहा थंय, तेंकां बिझनेसूय मेळटा. तेजेर जर कोण तरी इनिशिएटिव्ह घेवन जर तो विशय सोपयता, क्लियर करता, जाल्यार बरी गजाल. दुसरी गजाल, बिफोर आय वायंड अप फॉर टुडे, केरी पेडणे पुलिसांनी जोगा दळवी जंय आसा थंय पुलिसांनी एक बरी गजाल केल्या की एक ऑलमोस्ट एक कोटीच्या सुमारार धरलेले आसा तेंच्यांनी, अमली पदार्थ जे म्हणटा ड्रग्स ते तेंच्यांनी थंय धरलेले आसा आणि तेंकां अटक केल्ली आसा. सगळ्या जितले लोक इनवॉल्व आशिल्ले तेजे रेड मारून अटक केल्ली आसा. ही एक गजाल, मेजर रेड आशिल्ली ती पेडण्या, तीन लोक मेळ्या, ऑलमोस्ट 2.56 चरस आणि 1.327 गांजा, इतले ऑलमोस्ट एक कोटीचो व्हॅल्यू, इतलो अमाउंटाचो, एक कोटीच्या ऑलमोस्ट अमाउंटाचो त्री लोकांक अरेस्ट केल्ले आसा. दुसरी गजाल, पणजेन आयज सकाळी सुरवातेकूच सकाळी सकाळी आमकां मेसेज आयले, तातूंतल्यान कळ्ळें की सांगे MLA प्रसाद गांवकर हांच्यांनी CMA कडेन मिटींग केल्ली. स्पेशली मेजर आशिल्लो आमकां जी न्यूज आयली त्याच्या प्रमाणान शुगर केन फॅक्टरी आनी त्या फॅक्टरीचो मुद्दो सगळी कडेन चालू आसा शुगर केन, आनी पयलींच्यान ह्या विशयाचेर उलोवप चालू आसा. त्या विशयाचेर मिटींग जाली आणि CMA मिटींगेन दोन गजाली घडल्यो. एक तर त्या फॅक्टरीच्या बद्दल डिस्कशन झालेच, आणि दुसरें म्हटल्यार ही वेलकम्स IIT प्रोजेक्टीन सांगे, जे पयलींच्यान ते सांगताले. आणि वी डोंट नो वॉट इज अ प्रॉब्लम, बिकॉज जंय मेळावली वाठारांत सगळ्यांचोच अपोज आसा, आख्खो गांव उठला की हांगा नाका. आणि दुसरी कडेन सांगे वाठारांत MLA म्हणटा आपल्या कडेन हाडा, आणि थंय जर ते हाडिनात, सो म्हाका दिसता गव्हर्नमेंटान खंय तरी हेजेर पळोवचें की बाबा एका वाठारांत खंय तरी कोण म्हणटा की तुम्ही आपल्या कडेन हाडा, आमी घेवपाक तयार आसा, आणि दुसरीकडे गव्हर्नमेंट इज फोर्सफुली डुईंग दॅट. सो दॅट हॅज टू बी ऑल्सो डिस्कस्ड अँड अंडरस्टूड की कित्या खातीर ह्यो दोनी गजाल्यो डिफरंस आसा. दुसरी, परवरी MLA आयज चीफ इलेक्ट्रल ऑफिसर हांकां मेळ्ळे आल्तीन, आणि त्यांच्यांनी विषय काढिल्लो तो फेक नेम्स ऑफ इलेक्ट्रल रोल. इलेक्ट्री आमी जे वोटींग कार्ड्स आसा
इलेक्शनाचे कार्ड्स करता इला वोटिंग कार्ड्स आता तेजेर फेक नावं आसा अशें म्हणून केस फायल दोन तीन दिसां पयलीं केस फायल केल्ली आनी ह्याच विशयाचेर खुद्द उठयला परवरीचे MLA आनी आयज ते इलेक्ट्रल ऑफिसरांक मेळ्ळे की हेजेर फुडें कितें तुमी कारवाय करतले उलोवपा खातीर अश्यो अपडेट्स कंटिन्युअसली आमी येतले. बिफोर वी गो आमी परत सांगे कनेक्ट जाला अमित ऑनलायन येयल्लो आसा अमिता कडेन उलोवया पळोवया अमिताचे कितें अपडेट्स आसा ना म्हाका दिसता परत डिस्कनेक्ट जाल्लो आसा अमित. सो दीस इज कंटिन्युअसली प्रॉब्लम्स वी हॅव पण जे लोक कनेक्टेड आहात त्यांच्यानी अपडेट दिल्ले आहात तुमकां ह्यो सगळ्यो पणजे वाठारांतल्यो आणि ओवरऑल गोंयच्यो केरी धरून ह्या सायडीन मडगांव म्हापसा सगळ्यो अपडेट्स आमी तुमच्या मेरेन पावयल्यो. बाकीच्यो ज्यो अपडेट्स आहात त्यो बुलेटिनाच्या फॉर्मातल्यान तुमच्या मेरेन आमी पावयतले. इवनिंग आमची जी न्यूज आसा त्या न्यूजान डेफिनेटली हेच्या डिटेलान माहिती तुमकां पळोवपाक मेळटली आणि सोशल मिडियाच्या माध्यमातल्यान सगळ्यो गजाली आमी कंटिन्युअस अपडेट तुमच्या मेरेन करीत आसात. सध्या खातीर हांगाच थांबता बाकीचे सगळ्यो अपडेट्स घेऊन न्यूज बुलेटिनान तुमकां पळोवपाक मेळटले. तो पर्यंत पळयत रावात तुमचो आवडतो चॅनल क्वारंटीन.